पुन्हा एकदा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तुम्हाला प्रेमामध्ये निग्लेक्ट केलं जात आहे का म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती जीवापाड प्रेम करताय त्याच्यासाठी तुमचा जीव झुरतो आहे पण तो व्यक्ती समोरून तुम्हाला थोडासा निग्लिजन्स दाखवतो आहे का तुमचे फोन कॉल निग्लेक्ट करतो आहे तुमची तुम्ही केलेली काळजी तो निग्लेक्ट करतो आहे असं जर घडत असेल तर ते का घडतं आहे हे मी तुम्हाला सांगते ते यामुळं घडतंय कारण तुम्ही त्या व्यक्तीसाठी सतत अवेलेबल आहात तुम्ही त्याच्या प्रत्येक गोष्टीत प्रत्येक सिच्युएशन मध्ये त्याच्या सोबत आहात आणि त्याच्यासाठी कायम तत्पर आहात त्यामुळं तुमचा प्रेझेन्स काय मॅटर करतो किंवा तुमची केलेली काळजी काय मॅटर करते हे त्या व्यक्तीला जाणीवच होऊ देत नाही आहात तुम्ही किंवा ते त्याला समजत नाही आहे कारण तुम्ही कायमच त्याच्यासोबत आहात आणि म्हणून कधीतरी समोरच्या व्यक्तीला तुमच्या अस्तित्वाची तुमच्या असण्याची जाणीव पण झाली पाहिजे त्यामुळं जर तुम्हाला थोडंसं कुठेतरी अवॉइड केलं जात असेल किंवा तुमच्या गोष्टींना ग्राह्य धरलं जात असेल तुम्हाला गृहित धरून काही गोष्टी केल्या जात असतील तर आता ही वेळ आली आहे थोडासा पॉज घ्यायची थोडासा पॉज घ्यायचं म्हणजे काय तर तो व्यक्ती जर खूप पुढे पुढे पळतोय आणि तुम्ही जर त्याच्या रेसमध्ये तितक्यात जोरात त्याच्या सोबत पळण्याचा प्रयत्न करताय तर थांबा नका पळू त्याच्या मागे तुम्ही त्याच्या मागे पळालात मी तुझ्यासाठी कायम अवेलेबल आहे हे जर तर तुम्ही त्याला दाखवलं तरच तुम्ही त्याच्यावरती प्रेम वगैरे करता असं काही समजायचं कारण नाही आहे प्रेम ही इतकी गोड भावना आहे की ती जर तुमच्या मनामध्ये असेल तर ती समोरच्याला ऑटोमॅटिक दिसते ते दाखवण्याची काही गरज नसते आणि म्हणून तुम्ही त्या व्यक्तीच्या खूप मागे पडू नका किंवा सतत त्याच्यासाठी अवेलेबल राहू नका थोडासा तुमचा ॲबसेन्स त्याला जाणवू द्या जेव्हा तुम्ही पिक्चरमध्ये नसाल किंवा जेव्हा एखाद्या परिस्थितीमध्ये तुम्ही तिथे नसाल तेव्हा त्या व्यक्तीला तुमची आठवण येईल आणि तुमच्या असण्याचं काय महत्व आहे त्याला कळेल त्यामुळे त्याच्या मागे पळणं किंवा रेस लावणं करण्याची काही गरज नाहीये तुम्ही आहात तिथेच थांबा जर तो व्यक्ती तुमचा असेल जर तोही तुमच्यावरती तितकाच जीव टाकत असेल तर तो, तो तुम्हाला सोडून कधीच पुढे पळू शकत नाही आय होप लक्षात आलं असेल गोष्ट थोडीशी कटू आहे पण शंभर टक्के खरी आहे मित्रांनो चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय